नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. साक्री रोड भीषण अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार. प्रशांत भवसार फेटेवाले धुळे आयोजित भव्य ब्युटी सेमिनार 2019 28 जुलै रोजी आयोजन. तामथरे ग्रामस्थांचं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निषेध मोर्चा. धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे महाराष्ट्र बार कौन्सिल नवनिर्वाचित सदस्य ऍडव्होकेट अमोल सावंत यांचा सत्कार. राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्थेतर्फे मोफत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. आणि आरटीओ परवेश तडवी यांना 4.5 लाखाची लाच प्रकरणी अटक. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरात साक्री रोडवर सकाळी भीषण अपघात घडला. एकता 9वीच्या विद्यार्थिनीस भरधाव ट्रकने उडवले, यात विद्यार्थिनी जागीच ठार झाली. याबाबत वृत्त असं की साक्री रोड परिसरात राहणारी कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी एकता 9वीत शिकत होती. रोजच्या नित्यनियमाने सकाळी क्लासला जात असताना सकाळी थरारक घटना तिच्या आईच्या डोळ्यादेखत घडली. कारण मुलगी क्लासला जात असताना तिची आई पाहत होती. तेवढ्यात अहमदाबादहून येणारा ट्रक क्रमांक GJ01CY0267 हा ट्रक मलकापूरकडे जात होता. सदर ट्रक हा बायपासने न जाता हा ट्रक धुळ्यातून मार्गस्थ झाला व या भरधाव ट्रकने कमलाबाई कन्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी गुंजन देवीदास पाटील हिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली. या संदर्भात ट्रक चालक हा स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. सदरच्या घटनेमुळे साक्री रोड परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत धुळे शहर वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशा विनापरवाना शहरातून रहदारी करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. असे अपघात रोखण्यात धुळे शहर वाहतूक विभाग कितपत लक्ष देतात याकडे लक्ष लागून आहे. धुळे शहरात पुनश्च भव्य ब्युटी सेमिनार 2019 आयोजन प्रशांत भवसार फेटेवाले यांनी केलंय. यावेळी महाराष्ट्रातून नामांकित कंपन्यांचा यात समावेश असणार आहे. सेमिनारमध्ये सहभाग नोंदणी सुरू आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशांत भवसार फेटेवाले यांनी केले आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुराग मेकअप मंत्रा अँड मेकअप गुरुकुलचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अनुराग सर यांची खास उपस्थिती यावेळी असणार आहे. दिनांक 28 जुलै 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हिरे भवन कोर्टासमोर धुळे येथे ब्युटी सेमिनार होणार आहे. या सेमिनारमध्ये महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे कॉस्मेटिक्स चेअर व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मशिनरी तसेच हेअर ऍक्सेसरी स्टॉलवर आकर्षक डिस्काउंटमध्ये उपलब्ध असणार आहे असे यावेळेस पत्रकार परिषदेत प्रशांत भोसर फेटेवाले यांनी सांगितले. ब्राइडल मेकअप वेस्टर्न लुक महाराष्ट्रीयन ब्राइड या विषयावर सेमिनार दिवसभर असणार आहे. सहभागी प्रवेशिकेला सर्व ब्युटिशियनला आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे. जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था संपूर्ण दिवसभराच्या सत्रात ठेवण्यात आली आहे. शिवाय सहभागी ब्युटिशियन्सला आयोजकांतर्फे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. ब्युटी सेमिनारमध्ये धुळे नाशिक नंदुरबार जळगाव मुंबई नागपूर अकोला या जिल्ह्यातील ब्युटिशियन सहभागी होणार आहेत. ब्युटिशियनला योग्य मार्गदर्शन यावेळी होणार आहे. प्रवेशासाठी संपर्क बंटी माळी मोबाईल नंबर 88 06 55 48 54 मृणाल बोरसे मोबाईल नंबर 94 21 46 14 23 रोहन भवसार मोबाईल नंबर 88 88 68
75 48. राजू ठाकुर मोबाइल नंबर 94 22 78 65 48. प्रवीण अहिरे मोबाइल नंबर 73 78 87 59 24. अविनाश बैसाने मोबाइल नंबर 90 49 45 93 78. निखिल शाह जळगाव मोबाइल नंबर 94 22 77 32 45 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक प्रशांत भाऊसार फेटेवाले यांनी केले आहे. तसेच लवकरच प्रशांत भाऊसार फेटेवाले यांचे कॉस्मेटिक साहित्यासाठी स्वतंत्र शोरूम धुळे शहरात ब्युटिशियनच्या सेवेत सुरू होत आहे. या शोरूमचा पत्ता रोहन एंटरप्राइजेस गल्ली नंबर 4 प्रशांत भाऊसार फेटेवाले यांच्या समोर. हे शोरूम दिनांक 2 ऑगस्ट पासून सुरू होत असून या ठिकाणी एकदा अवश्य भेट ग्राहकांनी महिला वर्ग ब्युटिशियन यांनी द्यावी व सेवेची संधी द्यावी असे आवाहन प्रोप्रायटर मालक प्रशांत भाऊसार फेटेवाले यांनी केले आहे. वर्षानुवर्षे सेमिनार घेत आहोत आणि आज पण यावर्षी घेतलेला आहे. यावर्षी ज्या सेमिनारमध्ये जे महागुरू येणार आहेत, जे मेकअपमध्ये ज्यांना महागुरू म्हणतात, त्यांचं माननीय अनुरागजी जयस्वाल सर हे धुळ्यामध्ये आपण आपल्या सेमिनारसाठी येतो. एका मार्गदर्शनाखाली आपण सेमिनार आयोजित केला आहे. त्या सेमिनारसाठी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तर ब्युटिशियन येणार आहे, पण अमरावती, अकोला, बीड, इंदोर, नंतर आपलं सुरत, या सर्व टोटल चारी बाजी आपल्या धुळ्याच्या आजूबाजूला जो क्राऊड आहे ते सर्व उपस्थित राहून त्यांच्याकडे जो शिकवण्याचा जो लाभ आहे तो 100% ते घेणार आहेत. त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते फार कमी प्रमाणात मिळतं, कारण की ते मेट्रो सिटीमध्ये सेमिनार घेतात. हा पहिला असा सेमिनार आहे की धुळे जिल्ह्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि त्यांचं सर्वांनी ज्या ते आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही सर्वांनी इथे येऊन त्यांना जेवढ्याही ब्युटिशन आहेत त्यांना मार्गदर्शन करून आपण आपल्या न्यूज चॅनलमध्ये त्यांना दाखवून ज्या ब्युटिशन राहिले असतील त्यांना त्यांची जी फी ही फार जास्त प्रमाणात आहे. आपल्याकडे आपण फक्त 700 रुपये मात्र आहे त्यांना शिकवणार आहे दिवसभर. प्लस त्यांना दिवसभर शिकवून जेवणाची पण व्यवस्था आपण तिथे त्यांना केलेली आहे आणि प्लस त्यांना कॉस्मेटिकमध्ये जे पार्लरमध्ये सगळं साहित्य लागतं ते आपण त्यांना एकदम चांगल्या प्रकारे डिस्काउंटमध्ये मिळवून देण्यासाठी ते स्टॉल पण उपलब्ध करून दिलेले आहेत. नमस्कार. तामथरे गावातील विठ्ठल आश्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज राजपूत यांना शिंदखेडा स्थित विजयसिंग नथेसिंग राजपूत यांनी अकारण गलिच्छ शिबिगाळाच्या निषेधार्थ आज तामथरे गावातील ग्रामस्थांनी थेट शिंदखेडा पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ निषेध व्यक्त केला. संतापलेल्या महिला वर्गाने गावात फूट पाडण्याचा आणि विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विजयसिंग याला चपलांचा प्रसाद देण्याचा मनोदय काल तामथरे गावात संपन्न झालेल्या ग्रामसभेत व्यक्त केला होता. परंतु कायदा हातात न घेण्याचा सल्ला मार्गदर्शक ज्येष्ठांनी दिल्यानंतर आपला असंतोष व्यक्त करणारे निवेदन देऊन विजयसिंग राजपूताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तामथरे ग्रामस्थांनी ठरल्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला व पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन दिले. याबाबत तामथरे गावातील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. जवळजवळ गेल्या 2-3 महिन्यापासून आमचं जे काय तामथरे गाव आहे त्या तामथरे गावाच्या मागे तो लागलेला आहे. त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी विठ्ठल आश्रमाची निर्मिती केली. स्वतः आपले ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन डिसेंबर महिन्यात केलं आणि जोरदार त्या ठिकाणी आश्रमाच्या कामाला सुरुवात झाली. पण त्या माणसाने तिथं 7-8 लोकं घेऊन आश्रमासमोरच शाळेतल्या कामाचं उभारणी केली, शाळा बांधली आणि शाळा बांधल्यानंतर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकमताने विचार केला की आपल्या हा आश्रमाला त्रास देतोय त्यासाठी आपण आपला कुठलाही मुलगा त्याच्या शाळेत टाकायचा नाही असा निर्धार लोकांनी घेतला आणि त्याच्या शाळेत एकही विद्यार्थी गावकऱ्यांनी टाकला नाही. पण तो तेव्हापासून आमच्या आश्रमाचे ट्रस्टी आहेत त्यांना फोन करून मारण्याच्या धमक्या देणे, गावात अशांतता भंग करणे आणि मला स्वतःच 3 दिवसापूर्वी त्यांनी 800 शिवीगाळ केलेली आहे ती शिवीगाळाची क्लिप आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याचा फार मोठा आमच्याकडे तो पुरावा आहे
आणि एवढ्या खालच्या दर्जाच्या शिवीगार त्यांनी मला केलेल्या आहेत. मी एक वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. महाराष्ट्रभर माझं सामाजिक कार्य चालू असतं. मी नवीन नवीन महाराष्ट्र शासनाचे उपक्रम राबवित असतो. या ठिकाणी धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब महेश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरक्षण हक्क समिती यांच्या माध्यमातून बरेचसे धुळे जिल्ह्यातले तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं. आपले सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गेंदुड्या हे ते गाव तांतरे गाव यांनी हे त्या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे. विनामूल्य ते त्या गावकऱ्यांची सेवा करत असतात आणि या माणसाला ते चांगलं कार्य त्या ठिकाणी सहन होत नाही. त्याने माझ्यावर पैसे खाल्ल्याचे आरोप लावलेले आहेत. पाने फाउंडेशनची स्कीमसुद्धा त्याने काही लोकांना हाताशी धरून ती स्कीमसुद्धा आमची सफल होऊ दिली नाही. आणि मी त्याला या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याने ते पैशांचं माझ्यावर जे आरोप लावले त्याने ते सिद्ध करून दाखवावं. आणि आमची एकच सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे की आम्ही प्रशासनाकडे किंवा पोलीस डिपार्टमेंटाकडे मागणी करतोय की त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, त्याला दंड करा आणि त्याला त्या गावामध्ये येण्याची बंदी करा. कारण त्याच्यामुळे गावातली अशांतता भंग होते, लोकांच्या मनामध्ये भीती आहे, भांडण्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि शिवीगाळ केल्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण गाव तापलेलं आहे आणि संपूर्ण गाव या ठिकाणी माझ्यासोबत आलेलं आहे. जर पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर 2-3 दिवसानंतर संपूर्ण गाव त्याच्या विरोधात त्याच्यावर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होते तोपर्यंत आम्ही सगळेजण तांतरे गावात उपोषणाला बसणार आहोत. याची सगळी दखल पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासनाने घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि 2-3 दिवसात आमचे जेवढे महाराष्ट्रातले राष्ट्रीय कीर्तनकार आहेत त्यांची आमची पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदमध्ये सुद्धा आमचा एकच निर्धार राहील की आमच्या वारकरी संप्रदायातल्या माणसाला त्याने खालच्या दर्जाच्या शिव्या दिलेल्या आहेत म्हणून त्याच्यावर जर नाही कायदेशीर कारवाई झाली तर पूर्ण वारकरी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असं मी प्रशासनाला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी थांबतो. धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे नवनिर्वाचित महाराष्ट्र बार कौन्सिलच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले ऍडव्होकेट अमोल सावंत यांना जास्त मते मिळाल्याने त्यांना महाराष्ट्र बार कौन्सिलच्या सदस्य म्हणून निवडून आल्याने त्यांचा सत्कार धुळे जिल्हा न्यायालयात धुळे बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष डी जी पाटील, माजी अध्यक्ष श्यामकांत पाटील, ऍडव्होकेट मधुकर भिसे, ऍडव्होकेट सुरेश बच्छाव, ऍडव्होकेट अतुल भारती, ऍडव्होकेट शैलेश राजपूत, ऍडव्होकेट गजेंद्र भदाणे, सुनील देवरे, ऍडव्होकेट राहुल एलमामे, ऍडव्होकेट कैलास माळी, ऍडव्होकेट पूजन गुजराती, ऍडव्होकेट अतुल जगताप, ऍडव्होकेट पल्लवी गायकवाड, ऍडव्होकेट प्रतिभा मोरे आदी सर्व आजीमाजी पदाधिकारी वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ऍडव्होकेट अमोल सावंत यांना वकिलांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या अडचणी महाराष्ट्र बार कौन्सिल येथे मांडाव्यात व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा प्रत्येकाने व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष डी जी पाटील यांनी वकील संघाच्या व सर्व वकील वर्गास बैठक व्यवस्था लवकरात लवकर करावी व तसेच 5 एकर जागेसाठी प्रयत्न करावा, वकिलांना संरक्षण कायदा करावा, वकिलांवर होणारे हल्ल्यांसंदर्भात देखील पाठपुरावा करून असे हल्ले करणाऱ्यांवर कठोरातला कठोर कायद्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच यावेळी सत्कारार्थी महाराष्ट्र बार कौन्सिल सदस्य ऍडव्होकेट अमोल सावंत यांनी सांगितलं की वकिलांच्या प्रश्नांसाठी मी नियमित कार्यतत्पर राहील. तसेच यावेळेस त्यांनी सांगितले की मला सर्व आपल्या धुळे बार असोसिएशनच्या सर्व सदस्य यांनी मला निवडून आल्याबद्दल सर्व सदस्यांचे वकील वर्गाचे मी आभार मानतो. सदर निवडणूक ही 4 जिल्ह्यातून झाली, ज्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर सदस्याचा कार्यकाळ 5 वर्षाचे असल्याचे समजते. या 5 वर्षात वकिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी ऍडव्होकेट अमोल सावंत यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय सचिव सुरेश बच्छाव बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय सिनियर्स ज्युनियर्स बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज अमोल सावंत यांची बारला ही पहिली भेट आहे म्हणून मी खूप मोठ्या प्रमाणात मागण्या आणि समस्यांचा बोजा त्यांच्यावर टाकणार नाही. परंतु आपल्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत
त्या निश्चितच त्या पूर्ण करतील। जिल्हा वकील संघातर्फे मी आज त्यांचं या सभेमध्ये अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या सभासदांना धन्यवाद देतो की आपल्याला एक प्रतिनिधी हक्काचा मिळालेला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर असे चार जिल्हे मिळून आपल्याला हे अमोल सावंत प्रतिनिधी मिळालेले आहे। जर अमोल सावंत निवडून आले नसते तर कदाचित आपल्याला नाशिकला दत्तक जावं लागलं असतं। आणि सुदैवाने आपण वाचलो, आपल्या इथून उमेदवार सहा होते असं बऱ्याच वक्त्यांकडनं सांगण्यात आलं। साई सगळे आपले मित्र आहेत, आपल्यामध्ये कुठेही कटुता नव्हती। जे उमेदवार ज्यांनी कॉन्टेस्ट केलं त्यांनी एकमेकाला सामावून घेतलं, तो वादाचा विषय नाहीये, तो विषय आपण बाजूला ठेवू। आता अमोल सावंत हे आपले सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत आणि बारने साधारे उमेदवार असले तरी ॲटलीस्ट आपल्याला एक प्रतिनिधी मिळालेला आहे। अमोल सावंत हे मूळचे धुळ्याचेच आहेत, वकिली व्यवसाय निमित्त जरी ते औरंगाबादला स्थायिक झालेले असले तरी त्यांचं दर शनिवार रविवारी धुळ्याला येणं जाणं असतं। आपल्याला हक्काचा प्रतिनिधी या ठिकाणी मिळालेला आहे। बाकीच्या अनेक समस्या आहेत, काही समस्यांच्या बाबतीत आपले नवनिर्वाचित निवडून आलेले उमेदवार अमोल सावंत यांनी स्वतःही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, बाबूसाहेबांनी उल्लेख केलेला आहे, अनेक वक्त्यांनी उल्लेख केलेला आहे। रावसाहेब कधी बोलत नाही परंतु आज त्यांना जास्त आनंद झालेला होता, ते देखील बोलले। बापूसाहेबांचे दुसरे भाचे आलेले नाहीत पण त्यांनाही 250 मतं मिळालेली आहेत असं त्यांचा क्लेम आहे। आणि तो आकडा त्यांच्या डोक्यात विशेष म्हणजे फिट आहे। तर बारला आज अनेक समस्या आपल्या डोळ्यासमोर आहेत। मुख्य बैठकीचा प्रश्न आहे, अनेक सभासदांना आज बसायला जागा नाहीये, ते आपण मागच्या वेळेस मांडून हा बार लेडीज बार त्या तिकडच्या चारून अतिशय त्रासामधून त्यांच्याशी वाद घालून मिळवलेला आहे। आजही आपले काही मित्र तिकडे शेडमध्ये बसतात। अमोल यांनी मगाशी सांगितले की ते शेडमध्ये बसणं किती शारीरिकदृष्ट्या आरोग्याला हानिकारक आहे, त्या संदर्भामध्ये त्यांची मागणी पण राहील आणि आपण त्याच्यामध्ये निश्चितच सक्सेस होऊ। तर आपल्याला पुढे ज्या काही समस्या आहेत, 5 एकर जागा मंजूर आहे, तिचा वाद अद्यापही चाललेला आहे। पोलीस डिपार्टमेंट म्हणते की 1960 साली एसआरपीला राखीव पोलीस दलासाठी त्यांच्या रहिवासासाठी देण्यात आली होती, परंतु न्यायालयाचा उतारा आज आपल्याकडे आहे। वाद जरी असला तरी आजच्या घडीला पोझिशन आपला आहे आणि त्या वादाला इग्नोर करून भविष्यात त्या जागेवर नूतन इमारत त्यावेळेस होईल। मागे आम्ही सुधारित प्लॅन त्यांना दिलेला आहे की आता याच्या पुढे आज जशी ही बिल्डिंग आहे हिच्यामध्ये 8 कोर्ट आणि 12 रूम आहे, तसं न करता न्यायालयासाठी जे काही तुमचे 24 कोर्ट असतील ते तुम्ही होऊ द्या, परंतु वकिलांसाठी स्वतंत्र इमारत की जिच्यामध्ये पुढच्या 50 वर्षाचे प्रोविजन होईल अशी मागणी आपली आहे। आणि ती मागणी आपण अमोल सावंत यांच्याकडनं त्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून पूर्ण करू की जेणेकरून भविष्यात जो काही या व्यवसायामध्ये तरुण वर्ग येणार आहे त्याची पुढची बसण्याची व्यवस्था कायमस्वरूपी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून उमेश पाटील, नानासाहेब महाले, संदीप दादा बेडसे, किरण शिंदे, किरण पाटील, रामकृष्ण पाटील, ऍडव्होकेट राजेंद्र पाटील, साहेबराव देसाई, कैलास चौधरी, ज्योतिताई पावरा, इर्शाद जहागीरदार, कुणाल पवार, ललित वारुडे, सरोज कदम आदी सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे या बैठकीस उपस्थित होते। यावेळी प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। यावेळी किरकोळ वाद वगळता
सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी प्रत्येक इच्छुक उमेदवार सोबत कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणाऱ्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे सरकार येईल असा विश्वास या बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदखेडा तालुका, धुळे ग्रामीण, धुळे शहर या विविध चारही तालुक्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सदर बैठक ही आयोजित करण्यात आली होती. धुळे ग्रामीण, धुळे शहर या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्याच्या करता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं अशा पद्धतीचा आजच्या या बैठकीचा विषय होता. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्रपक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार म्हणून जी काही मतं आत्ता कार्यकर्त्यांनी मांडली ती पक्षश्रेष्ठींच्या समोर आदरणीय पवारसाहेब असतील, सन्मान्य अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असतील आणि सन्मान्य अजितदादा सुप्रियाताई पक्षाचं जे हायकमांड आहे त्याच्यासमोर आम्ही कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडली ती मांडणार आहोत. या निरीक्षक मंडळामध्ये सन्माननीय भुजबळ साहेब, सन्माननीय नानाजी महाले आणि मी स्वतः आम्ही तिघजण या ठिकाणी निरीक्षक मंडळामध्ये आहोत. जी काही आत्ता मतं लोकांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली ती आम्ही भुजबळ साहेबांच्या मार्फत आणि आम्ही स्वतः नाना महाले आणि मी असं आम्ही एकत्रितपणे अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींना आम्ही देणार. धुळे शहरातील आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं. धुळे शहरातील कमी कार्यकाळात नावरूपाला आलेली सामाजिक संस्था मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्था असून या संस्थेमार्फत अनेक विविध उपक्रम राबवले जात असतात. ज्यात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असे अनेक उपक्रम मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्थेच्या अध्यक्षा सौ मोनिकाताई शिंपी यांच्या मार्गदर्शनात राबवले जात असतात. आज मोनिका शिंपी यांचा वाढदिवस हा इतरत्र पैसा न उधळता, केक न कापता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करत साजरा करण्यात आला, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांनी एक चांगला संदेश दिला व कोणत्याही प्रकारचे पैसे अनाठाई खर्च करू नयेत, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असा संदेश यावेळेस अध्यक्षा सौ मोनिका शिंपी यांनी दिला. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक अनिल नागमोते, नगरसेवक हिरमन गवळी, नगरसेविका सौ भारतीताई माळी, डॉक्टर मधुकर पवार, डॉक्टर कल्पना देशमुख, मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्था अध्यक्षा सौ मोनिका शिंपी, शकुंतलाताई कोळी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 100 ते 150 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी मोनिका अशोक शिंपी, मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्था दुहे अध्यक्ष. आजचा जो कार्यक्रम आहे, आज आदर्श माध्यमिक विद्यालय इथे आरोग्य शिबिर घेण्यात आलेला आहे आणि मागच्या वेळेस पण आम्ही जो कार्यक्रम केला होता 1 महिन्यापूर्वी तो पण कार्यक्रम खूप सुंदर आणि खूप छान झाला. पण त्याच निमित्ताने आज शिक्षक मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलं की पुन्हा आम्हाला आरोग्य शिबिर घ्यायचं आहे मॅडम, तर आम्हाला तेवढं महानगरपालिकेचे डॉक्टरांना बोलवून तेवढं आम्हाला सहकार्य करावं. आज त्यांनी आम्हाला महानगरपालिकेचे डॉक्टर ते पूर्ण ग्रुप पण आले आणि मुख्याध्यापक आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सगळे शिक्षक या शिक्षकांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचं आयोजित केलं, त्यांचं पण मी मनापूर्वक धन्यवाद करते. आणि तशीच विद्यार्थ्यांची उपस्थिती पण खूप चांगल्या प्रमाणात आहे. आज त्यांचे सर्वांचं आरोग्य शिबिर तपासणी आता होणार आहे आणि करतोय आणि सगळ्यांनी गोवण्याचं सहकार्य केलं, कार्यक्रमाचे सगळे उपस्थित राहिले आणि मुक्त आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या अंतर्गत अजून काही शालेय शिक्षण असतील, कॉलेज विद्या शाळेचा अजून काही उपक्रम असेल आम्ही पुढे पण घेणार आहेत. आपलं कर्तव्य इमाने इतबारे करण्याच्या व लाच न स्वीकारण्याच्या शब्द घेऊनही शासकीय अधिकारी कर्मचारी लाच स्वीकारतात हे अत्यंत दुर्दैवी व तितकंच वास्तवशाली चित्र आज समाज माध्यमात दिसत आहे. गले लट्ट पगार घेऊनही लाचेशिवाय कोणतीच फाईल न स्वीकारणारे हे नोकरशा तेरी भी चूक मेरी भी चूक म्हणत भरमसाठ लाच स्वीकारतात, अमाप माया जमवत असतात.
धुळे शहरातही लाचखोरी मोठ्या प्रमाणात फोफावताना दिसत आहे. धुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य परिवहन अधिकारी परवेश तडवी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने 4.5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. या कारवाईमुळे धुळे आरटीओसह प्रशासनात खळबळ उडाली आहे. तडवी यांना अटक करून देवपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. विशेष म्हणजे तडवीवर यापूर्वी देखील धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे आरटीओ परवेश तडवी यांनी धुळे कार्यालयात कार्यरत एका अधिकाऱ्याला आरटीओ चेकपोस्टवर नियुक्ती देण्यासाठी तब्बल 4.5 लाखाची मागणी केली होती. धुळे परिवहन विभागांतर्गत धुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील नवापूर हाडाखेड अशा वेगवेगळ्या तपासणी नाक्यावर आरटीओ अधिकाऱ्यांना अनुक्रमाने नियुक्ती देण्याची पद्धत आहे. त्याच पद्धतीनुसार त्या अधिकाऱ्याला हाडाखेड नाक्यावर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नियुक्ती हवी असेल तर 4.5 लाख रुपये देण्याची मागणी मुख्य आरटीओ तडवी हे करत होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्याने याबद्दल नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच एसीबीने त्या अनुषंगाने चौकशी करत पडताळणी केली. या पडताळणीत तथ्य आढळल्याने तडवींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज दिनांक 24 रोजी सकाळी देवपुरातील राहत्या घरातून बाहेर पडत असताना श्री तडवी यांना एसीबीने ताब्यात घेतले. एसीबीचे पोलीस निरीक्षक भामरे यांनी ही कारवाई केली. त्यानंतर तडवी यांच्या घराची झडती घेण्यात आली. तडवी यांना अटक करून देवपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी पुढील कारवाई सुरू होती. शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर. साखरी रोड भीषण अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार. प्रशांत भवसार फेटेवाले धुळे आयोजित भव्य ब्युटी सेमिनार 2019 28 जुलै रोजी आयोजन. तामथरे ग्रामस्थांचं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निषेध मोर्चा. धुळे जिल्हा बार असोसिएशन तर्फे महाराष्ट्र बार कौन्सिल नवनिर्वाचित सदस्य ऍडव्होकेट अमोल सावंत यांचा सत्कार. राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्थेतर्फे मोफत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. आणि आरटीओ परवेश तडवी यांना 4.5 लाखाची लाच प्रकरणी अटक. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.